नागपूर आणि गुन्हे हे जणू समीकरणच झाले. जिल्ह्यात हत्या, हाणामारी, लूटमार झाली नाही असा एकही दिवस नाही. शहरातील सुप्रसिद्ध शंकरनगर चौकावरील पेट्रोल पंपावरच काल रात्री हत्येची घटना घडली आहे. शहारोज उर्फ सोनू खान वय वर्ष 42 असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी या प्रकरणी 4 जणांना अटक केली आहे. नागपूरमधील शंकरनगर चौकावरील पेट्रोल पंपावरच हत्येची घटना घडली. हत्या केल्यानंतर मारेकऱ्यांनी पेट्रोल पंपावरील सर्व CCTV कॅमेरे फोडले आणि DVR आपल्यासोबत घेऊन गेले. जिमवरून परत येणारा शहारोज काल रात्री 11 सुमारास आपल्या गाडीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी शंकरनगर चौकातील पेट्रोल पंपावर आला होता. हल्लेखोर आधीपासूनच त्याचा पाठलाग करत होते. पहिल्यांदा 2 आरोपी आपल्या वाहनातून तिथे पोहोचले आणि शहारोज सोबत वाद घालण्यास सुरुवात केली. याचवेळी ऑटोरिक्षामधून 4 ते 5 जण पेट्रोल पंपावर आले. सगळ्यांनी शहारोजला घेरलं आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. हल्लेखोरांनी शंकरनगर पेट्रोल पंपावर अनेकांच्या देखत त्याच्यावर हल्ला चढवला. त्यांनी शहारोजला दगडाने मारहाण केली. यावेळी तिथे असलेल्या काही परिचित लोकांनी शहारोजला वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु हल्लेखोरांनी त्यांनाही मारहाण केली. याशिवाय पेट्रोल पंपावर उभ्या असलेल्या 3 ते 4 वाहनांचंही नुकसान झालंय. काही कर्मचाऱ्यांनाही धक्काबुक्की करण्यात आली. हत्या केल्यानंतर मारेकऱ्यांनी पेट्रोल पंपावरील सर्व CCTV कॅमेरे फोडले आणि DVR आपल्यासोबतच घेऊन गेले आहेत. या घटनेची माहिती मिळताच बजाजनगर आणि सीताबर्डी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. शहारोजला उपचारांसाठी खाजगी रुग्णालयात नेण्यात आलं, परंतु तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही घटनास्थळाची पाहणी केली. मृत शहारोज हा नागपूरचा कुख्यात गुंड शेखू खानचा भाऊ असल्याची माहिती समोर आली आहे. जुन्या वैमानस्यातून ही घटना घडली आहे अशी आशंका निर्माण झाली आहे. महत्त्वाचं म्हणजे 2013 शेखू खानने शंकरनगर चौकातच भाजपचे पदाधिकारी हेमंत देवार यांची गोळ्या घालून हत्या केली होती.